हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओ मध्ये सेतु अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित दिवस 19वा अभ्यासणार आहोत। आपण जर या चैनल वर नवीन असाल किंवा चैनल सब्सक्राइब केले नसेल तर चैनल सब्सक्राइब करा, लाइक करा, तसेच शेयर करा। आजचा घटक आहे वर्तुळ, उपघटक वर्तुळाचे विविध घटक। महत्त्वाचे मुद्दे, वर्तुळ व वर्तुळातील विविध घटक। वर्तुळ व वर्तुळातील विविध घटक। वर्तुळामध्ये बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून ओडी ही वर्तुळाची त्रिज्या आहे। रेख पी क्यू ही वर्तुळाची जीवा असून रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे। महत्त्वाची सूत्रे, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, किंवा त्रिज्या बरोबर व्यास भागले 2, म्हणजेच त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असते। वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr, किंवा वर्तुळाचा परिघ बरोबर πd। जर तुम्हाला व्यास दिला असेल तर परिघ काढण्यासाठी सूत्र आपण πd वापरतो, आणि जर त्रिज्या दिली असेल तर परिघ काढण्यासाठी सूत्र आपण 2πr वापरतो। वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr2। या ठिकाणी पाय ही अपरिमेय संख्या असून पायची अंदाजे किंमत 22/7 किंवा 3.14 घेतात। प्रतलातील वर्तुळे एकरूप वर्तुळे, त्रिज्या समान असलेल्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे म्हणतात। या ठिकाणी ही एकरूप वर्तुळे आहेत। एक केंद्री वर्तुळे, केंद्रबिंदू एकच असलेल्या वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळ असे म्हणतात। या ठिकाणी ही एक केंद्रीय वर्तुळे काढलेले आहेत। तसेच या ठिकाणी एकाच बिंदू छेदणारे वर्तुळे, ही वर्तुळे बाह्यस्पर्श आहेत आणि ही वर्तुळे अंतरस्पर्श आहेत। तसेच 2 बिंदू छेदणारी वर्तुळे। वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म, पहिला गुणधर्म, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो। समजा हा केंद्रबिंदू आहे, जीवा ए बी आहे, हा जर लंब काढला तर हा ओ पी जीवेला काय करेल, दुभागेल, म्हणजेच ए पी बरोबर पी बी होईल। ओके, जीवेचे 2 समान भाग करतो। व्यत्यास, वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो। समजा पी हा ए बीचा मध्यबिंदू असेल, ओ हा केंद्रबिंदू असेल आणि ओ पी आपण एक जोडला तर तो हा जीवेला काय असतो, लंब असतो। एकरूप जीवांचे गुणधर्म, एका किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात। जर जीवा ए बी आणि जीवा सी डी हे एकरूप असतील तर हे या दोन्ही जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात, म्हणजे ओ पी बरोबर ओ क्यू। तसेच एका किंवा एकरूप वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणारे जीवा एकरूप असतात। जर अंतर समान असेल तर ते जीवा काय असतात, एकरूप असतात। त्यानंतर आता आपण स्वाध्याय सोडवूया। 2.7 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय, व्यास होय, आणि व्यास हा त्रिज्येचा काय असतो, दुप्पट असतो। त्रिज्या किती आहे, 2.7, 2.7 दुप्पट किती, 5.4, म्हणजे पर्याय डी बरोबर आहे। ओ हा वर्तुळ केंद्र असल्या वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे। बिंदू ए हा वर्तुळाच्या प्रतलात आहे, ओ ए बरोबर 3.7, तर ए चे स्थान कुठे आहे, त्रिज्या किती आहे, 3.7, आणि हे अंतर त्रिज्येपेक्षा जास्त आहे। ओके, त्रिज्या 3.5 आहे आणि अंतर किती आहे, 3.7, म्हणजे त्रिज्येपेक्षा जास्त अंतर असेल तर हा बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असेल। ओके, तिसरं, एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असून त्याच्या जीवेचे केंद्रापासून अंतर 3 सेमी आहे, तर वर्तुळाची जीवेची लांबी काढा, तर जीवेची लांबी किती येईल, 8। हे उदाहरण आपण सोडवू शकतो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्तुळाची आकृती काढावी लागेल। त्यानंतर ही जीवा असेल, समजा हा केंद्रबिंदू असेल आणि ही आपण त्रिज्या काढली, तर
त्रिज्या किती आहे? 5 आहे. 1 किती आहे? 3. जर पायथागोरसचं सूत्र वापरून तुम्हाला हे अंतर किती येईल? 4 येईल. हे अंतर 4 म्हणजे या ठिकाणी सुद्धा अंतर 4 असेल, आणि 4 अधिक 4 किती होतात? 8. या प्रकारची उदाहरणं आपण प्रश्न क्रमांक 2 मध्ये सोडवणार आहोत. म्हणजे पर्याय डी हा बरोबर आहे. नंतर आता आपण प्रश्न क्रमांक 2 सोडवूया. खालील उपप्रश्न सोडवा. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 70 मीटर आहे, तर त्या बागेचे क्षेत्रफळ काढा. बागेचा व्यास आहे 70 मीटर, म्हणून बागेची त्रिज्या बरोबर व्यास छेद 2. त्रिज्या काढायची असेल तर आपण काय करतो? व्यासला 2 ने भागतो. व्यास 70 आहे, 70 भागिले 2 बरोबर किती? 35. म्हणून त्रिज्या बरोबर 35 मीटर. बागेचे क्षेत्रफळ काढायचं आहे. बाग आहे वर्तुळाकृती, म्हणजेच वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7, आर बरोबर 35, म्हणजे 35 चा वर्ग. 35 चा वर्ग म्हणजे किती? 35. आपण 35 गुणिले 35, 7 × 7 = 35, म्हणजे किती उरले? हे 22, हे 35 आणि हे 5. 22 आणि 35 या संख्याचा गुणाकार केला तर किती येईल? 770 × 5. 770 × 5 बरोबर 3850 चौमी, म्हणजेच वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ बरोबर 3850 चौमी. ओके, नेक्स्ट. दुसरा उपप्रश्न. 14 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाकृती आकाराची तार कापली व सरळ केली तर तिची लांबी किती असेल? हा वर्तुळाकृती जर तार असेल तर कट केली तर काय होईल? अशी सरळ केली तर या तारेची लांबी किती असेल? आता या वर्तुळाकृती जर लांबी काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या वर्तुळाचा परीघ काढावा लागेल. म्हणजेच वर्तुळाचा परीघ बरोबर 2πr. त्रिज्या दिली आहे 14, म्हणून आर बरोबर 14. वर्तुळाचा परीघ 2πr. 2, पायची किंमत 22/7, आर किती आहे? 14. 7 × 7 = 7 × 14, हे 2 22 आणि हे 2. 2 × 22 = 44, आणि 44 × 2 = 88 सेमी, म्हणजेच त्या तारीची लांबी 88 सेमी असेल. ओके, नेक्स्ट. उदाहरण तिसरे. केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी 15 सेमी आहे. जर रेख पी क्यू लंब जीवा ए बी असेल तर लेंथ क्यू बी काढा. क्यू बीची लांबी आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी बघा, पी क्यू लंब जीवा ए बी. ओके, आपल्याला माहित आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, किंवा वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. तर काय दिलं आहे? पी क्यू लंब ए बी, म्हणजे हा पी क्यू ए बीवर लंब काढलेला आहे, म्हणून दुभागतो. म्हणजेच काय? 2 समान भाग करतो, म्हणजेच काय होईल? ए क्यू आणि क्यू बीचं अंतर काय समान होईल? म्हणजेच आपल्याला लिहिता येईल क्यू बी बरोबर 1/2 ए बी. हा क्यू बी हा ए बीच्या काय असेल? निम्मा असेल. 1/2 ए बी. 1/2 ए बी किती आहे? 15. ए बीची लांबी किती आहे? 15. तर 2 ने 15 भाग केला तर किती उरेल? उत्तर येईल 7.5 सेमी, म्हणजे लेंथ क्यू बी बरोबर 7.5 सेमी. चौथं उदाहरण आहे. एका वर्तुळाचे केंद्र पी असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. जर त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेमी असेल तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल? या ठिकाणी ए बी ही जीवा आहे, पी हा केंद्रबिंदू आहे, पी मधून जीवेवर लंब काढलेला आहे, हा कोणता? पी क्यू आहे, आणि पी ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे. त्रिज्या किती आहे? 10. जीवेची लांबी किती आहे? 12. म्हणजेच हे किती आहे? 6. हे किती आहे? 6, कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे जीवेचे 2 समान भाग करतो. हा ए क्यू 6 असेल, क्यू बी पण किती असेल? 6 असेल. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजेच ए क्यू बरोबर 1/2 ए बी. ए बी आहे 12, बे एक 12. ओके, ए क्यू किती आली? 6. आता हा त्रिकोण पी क्यू ए, यामध्ये क्यू बरोबर किती आहे? 90, कारण का पी क्यू लंब ए बी 90 असेल तर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण झाला, आणि काटकोन त्रिकोण असेल तर कोणतं प्रमेय वापरतो आपण? पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी ए वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक ए क्यू वर्ग, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर 1 बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. पी ए वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक ए क्यू. पी ए ची लांबी आहे 10, पी ए किती आहे? 10. पी क्यू आपल्याला काढायचं आहे. ए क्यू किती आहे? 6. 10 चा वर्ग 100, 6 चा वर्ग 36. हे 36 या बाजूला गेले, वजा झाले. 36 100 वजा 36 64. 64 बरोबर पी क्यू वर्ग. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या. 64 चा वर्गमूळ किती येतो? 8. आणि पी क्यूचं वर्गमूळ किती आहे? पी क्यू वर्गाचं वर्गमूळ पी क्यू. इथे काय घेतलंय आपण? वर्गमूळ घेतलंय.
वर्गमूल घेऊन पी क्यू म्हणजेच काय काय विचारलं आपल्याला, तर जी तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल ते काढण्यासाठी आपण पी क्यू हे अंतर काढलेलं आहे, म्हणजेच ही जीवा ही ए बी ही जीवा वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर असेल, म्हणून जीवा वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर असेल. नेक्स्ट, सोबतच्या आकृतीत सी असलेल्या वर्तुळाची डी ही जीवा आहे, सी एफ लंब डी जर वर्तुळाचा व्यास 20 सेमी असेल, 20 सेमी आणि डी बरोबर 16 असेल तर सी एफ किती, हा प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडणारी प्रमेय आणि गुणधर्म लिहा. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्या सी डी जोडून दिलेलं नाही, या ठिकाणी जोडलेला आहे. जीवा किती आहे, डी बरोबर किती आहे 16, म्हणजे डी एफ किती असणार 8, ही पण किती असणार 8. ओके, आणखी काय दिलंय, आपल्याला व्यास किती दिलाय 20, व्यास 20 असेल तर त्रिज्या किती असेल 10. ओके, वर्तुळाचा व्यास बरोबर 20 आहे म्हणून त्रिज्या बरोबर किती, व्यास छेद 2, 20/2 बरोबर 10, म्हणून त्रिज्या सी डी बरोबर किती आहे 10. नंतर सी एफ लंब डी, सी एफ लंब डी आणि वर्तुळ केंद्रातून जर जीवेवर लंब टाकला तर तो काय करतो, जीवेला दुभागतो, म्हणून डी एफ बरोबर 1/2 डी. किती उत्तर, आपण 8 अगोदर लिहिलं आहे उत्तर या ठिकाणी, ते या ठिकाणी आपण काढलेलं आहे. 1/2 × 16, 2×2, 2×8, 16, म्हणजे डी ए बरोबर 8. आता हा जो त्रिकोण तयार झालेला आहे हा काटकोन त्रिकोण आहे, आणि काटकोन त्रिकोण असेल तर आपण कोणतं प्रमेय वापरतो, पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, कर्णवर्ग बरोबर 1/2 अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजे सी डी वर्ग बरोबर सी एफ वर्ग अधिक डी एफ वर्ग. या ठिकाणी लिहिलेलं आहे सी डी ची लांबी 10 आहे, डी एफ ची लांबी 8, 10^100, 8^64, 64 या बाजूला गेले वजा झाले, आणि 100 + 64 किती येणार 36, 36 सी एफ वर्ग. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या, 36 वर्गमूळ किती 6, आणि सी एफ वर्गाचं वर्गमूळ सी एफ, म्हणून सी एफ बरोबर किती आले उत्तर 6 सेमी. आपल्या सी एफ ची लांबी काढायची होती, सी एफ बरोबर किती, सी एफ बरोबर किती आले, सी एफ बरोबर 6 सेमी. सो या प्रकारे हा दिवस 19वा आणि त्यामधील स्वाध्याय आपण पूर्ण सोडवला आहे. थँक्यू.